विरोधी गटाने केला सभागृहाचा अपमान, नगराध्यक्ष जयवंत भाटले। निप्पाणी पालिका सर्वसाधारण सभेमध्ये एकूण 26 विषय चर्चिले असताना ठराविक विषयांना मंजुरी दिल्यानंतर म्युनिसिपल हायस्कूल सरकारला हस्तांतर करण्यासंदर्भात हा विषय चर्चेला आल्यानंतर विरोधी गटाचे गटनेते व माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडरे यांनी अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार अतिशय चुकीचा असून या घटनेचा आपण सत्ताधारी नगरसेवक नगरसेविका यांच्याकडून निषेध व्यक्त करत असल्याचे जयवंत भाटले यांनी सांगितले। ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। म्युनिसिपल हायस्कूल सरकारला हस्तांतर करण्या प्रश्नाकडे विरोधी गट हा निप्पाणी येथील सुज्ञ जनतेचा दिशाभूल करत आहे। हा विषय फक्त चर्चेला घेतलेला आहे। या विषयावर निप्पाणी येथील म्युनिसिपल हायस्कूल येथील तज्ज्ञ मंडळींची कमिटी नेमून यामध्ये माजी विद्यार्थी यांच्या भावनेचा विचार करून सर्व तांत्रिक अडचणी दूर करून संपूर्ण निप्पाणीतील जनतेला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल असे भाटले पुढे म्हणाले। विरोधी गटाचे नगरसेवक केवळ विषयांतर करून सभेमध्ये कावूर माजवतात असा आरोपही नगराध्यक्ष भाटले यांनी केला। या प्रसंगी उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती सद्दाम नगारजी यांच्यासह सत्ताधारी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। निप्पाणीच्या शहराच्या विकासाच्या आघाडीसाठी सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करत आहोत। आता 9 महिने कालावधी पूर्ण होत आहे। 9 महिने कोरोना COVID-19 असल्यामुळं मीटिंग घेताना मला मी केला तिकडे मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये आम्ही जवळजवळ 126 विषय आम्ही घेतले। ते निप्पाणीच्या हितासाठी व निप्पाणीच्या जनतेच्या हितासाठी आम्ही हे विषय सगळे घेतलेले आहेत। त्यामध्ये ते सांगत असताना जो 11 नंबरचा विषय आहे तो 11 नंबरच्या विषयावर बोलत असताना यापूर्वी काल तुम्हाला पत्रकारांमध्ये सांगितलो, आधी मी सांगू इच्छितो की वेळ काळ परिस्थितीनुसार आपण बदलत राहायला पाहिजे। आणि हे करत असताना तुमचा जो इतिहास आहे तो 1904 नगरपालिका सिटी म्युन्सिपल हायस्कूल चालू झालं, त्यामध्ये हे चित्रमध्ये केलं, त्यामध्ये सर्वांशी देवकिजी शहा यांनी सल्लाबाई दवाखाना सुटीला विरोध चालू केलं, स्थापन केलं आणि तसेच म्युन्सिपल हायस्कूलही चालू केलं। त्यामुळं आमचा कुठलाही हेतू हा बंद करायचा नसून 19 होत की जवळजवळ आता आचारविधीला 143 स्ट्रेंथ आहे आणि त्यामध्ये म्हणजे मधल्या पिढीमध्ये 5वी 6वी 7वीचा स्ट्रेंथ कमी झाली। जी कमी झाली त्यामध्ये कुठल्याही मागच्या पॉलिसीनं कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये ही स्ट्रेंथ वाढावी असं कुठेही मला दिसून आलेलं नाही। त्यामुळं खरंच ती त्यांची जबाबदारी होती की मराठी जे इंग्लिश जे सिटी म्युन्सिपल कौन्सिल हे ट्रेंड वाढावी असं कुठलाही प्रयत्न केले नाही। जे बंद ज्याला केले कळाही केली विचार नाही। त्यामुळं आपली नवी 10वी 3 वर्ग चालू आहे, त्यामध्ये 5 टीचर आहेत, त्यामध्ये सुद्धा टीचर वर्गाने सुद्धा प्रयत्न केला नाही। आज सामान्य नागरिकांच्याकडनं आम्हाला त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यासाठी भरपूर जणांच्या आणि मी आम्ही तिघी जणी अध्यक्षांना